क्रीडा पत्रकारांच्या जागतिक मासिकामध्ये यंदा मुंबईतील 4 मराठी क्रीडा पत्रकारांच्या पत्रकारितेची विशेष दखल घेतली गेली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील मुख्य मीडिया सेंटरमध्ये मासिक वितरित करण्यात आलंय. हे 4ही पत्रकार मुंबईतले आहेत. विनायक दळवी, द्वारकानाथ संसगिरी, सुहास जोशी आणि शरद कद्रेकर अशी या क्रीडा पत्रकारांची नावं आहेत. ऑलिम्पिकसाठी जसं पॅरिसमध्ये जगभरातनं 10,500 ॲथलीट इथे आले होते, त्याचप्रमाणे या खेळाडूंचं वार्तांकन करण्यासाठी जगभरातनं पत्रकार जे आहेत ते पॅरिसमध्ये दाखल झाले होते. माझं आता ते पुस्तक आहे AIPS, जी आमची क्रीडा पत्रकारांची जी जागतिक संघटना आहे त्या जागतिक संघटनेचं हे मुखपत्र आहे आणि खूप गाजलेलं मुखपत्र आहे. यंदाचा हा जो अंक आहे मला हा आमच्या MPS म्हणजे मेन प्रेस सेंटरमध्ये देण्यात आला होता आणि सहज चालताना आम्ही थोडासा अवाक झालो, कारण या APSमध्ये एका ठिकाणी आपल्या मुंबईतल्या मराठी क्रीडा पत्रकार आणि 44 वर्षापेक्षा जास्त पत्रकार केली आहे अशा पत्रकारांचा विशेष उल्लेख याच्यामध्ये करण्यात आला होता आणि ज्याच्यामध्ये 4 मराठी क्रीडा पत्रकारांचा समावेश आहे आणि त्याच्यामध्ये विनायक दळवी आहेत, सुहास जोशी आहेत, शरद कद्रेकर आहेत, द्वारकानाथ संसगिरी आहेत आणि त्या चौघांपैकी एक पत्रकार माझ्यासोबत पॅरिसमध्ये ऑलिम्पिकचं वार्तान करण्यासाठी आहे. विनायक देवीजी, स्वागत आहे APP माझ्यामध्ये. एक तर मुळात म्हणजे AIPSमध्ये मराठी पत्रकाराचा गौरव होणं, त्याच्याबद्दल लिहून येणं ही एक मानाची गोष्ट आहे. गेली 44 वर्ष तुम्ही क्रीडा पत्रकारिता करता आहात, त्याबद्दल APP माझ्यातर्फे प्रथम तुमचं हार्दिक अभिनंदन. काय सांगाल, गेली 44 वर्ष क्रीडा पत्रकारिता पाहत आहेत, ऑलिम्पिक तुम्ही जाऊन पाहिले आहेत, यंदा तर 5वा ऑलिम्पिक आहे, भारतीय खेळाबद्दल तुम्ही काय सांगाल? सुदैवाने मी किंवा तू देखील आपण दोघे ऑलिम्पिक कव्हर करायला लागलो आणि भारताला पदकं मिळायला लागली आणि भारतासाठी आपण लकी आहोत असं म्हणूया एक. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की बदलता काळ, म्हणजे आपल्या खेळाडूंची बदलती मानसिकता, आपल्या खेळाडूंची बदलती पूर्वतयारी आणि आत्तापर्यंत, आता जरी पदकांच्या संख्येत आपण बघूया नको पण प्रगती जी आपली, म्हणजे आपले खेळाडू ॲथलेटिक स्टेडियममध्ये फायनलला असतात, त्यांना चिअर करायला जावं लागतं, त्यात आपल्याला नीरजने तर गेल्या दोन्ही ऑलिम्पिकमध्ये पदकं, सुवर्णपदक आणि रौप्य पदक मिळवून दे, तर हा जो क्षण असतो म्हणजे भारतात राष्ट्रध्वज वर जाणं, तर हा अनुभव जो आहे तो वेगळाच असतो. आणि अथेन्सला राज्यवर्धन राठोडने जे मिळालं त्याच्यानंतर जी आपण भारताचं ध्वज बघायची आपल्या दोघांनाही आता सवय झाली आहे आणि मात्र त्याची पूर्वतयारी आहे ती, त्यात देखील मला वाटतं प्रगती व्हायला लागली. सरकारतर्फे होणारा जो निधीचा पुरवठा आहे, रसद आहे, ती वाढायला लागली आणि खेळाडू देखील त्या सरकारच्या प्रयत्नांना दाद द्यायला लागलेत आणि कामगिरी म्हणजे आपण जरी यावेळेला 6 पदकं मिळाली तरी हुकलेली जी 14 किंवा म्हणजे पथकाचे प्रमुख आहे त्यांचं म्हणणं की 21 पदकं मिळाली अशी, पण आपण प्रॅक्टिकल जाऊया, 6 जणांना 4 नंबरपर्यंत पद जाता आलं, 3 जणांचं पदक उकलं आणि त्यात विनेश फोगाटचं पण आहे, म्हणजे रौप्य पदक जे मिळालं असतं ते, म्हणजे 15-1 पदकं आत्ता मिळू शकली असती. तर ही जी कामगिरी आहे, पदकं मिळाली नाही तरी पण 4थ्या नंबरपर्यंत येणं, कारण यापूर्वी आपल्याला माहिती आहे पहिल्या फेरीत सगळं आपलं बँड वाजायचा आणि आपण नेहमी इतरांच्या स्पर्धा बघायला जायचो, युसेन बोल्ट होता किंवा फेल्प होता त्यांच्या शर्यती आपण बघायचो, तर ह्यावेळेला तसं झालं नाही. आणि आपण म्हणजे हा अनुभव ह्यावेळेला आणखीन एक वेगळा आहे की आपण संपूर्ण ऑलिम्पिक आपल्याच खेळाडूंचं कव्हर करतोय. पण हे झालं खेळाडूंचं तुम्ही कव्हर करत असताना, पण एका आंतरराष्ट्रीय मासिकामध्ये क्रीडा पत्रकारांच्या स्वतःच्या नावाचा उल्लेख होणं, मराठी म्हणजे हा आम्ही समजतो हा मराठी क्रीडा पत्रकारितेचा बहुमान आहे, पहिली प्रतिक्रिया की 44 वर्ष सार्थकी लागली? नक्कीच नक्कीच. आणि त्याचं श्रेय असं आहे की मुंबई जी आपली संघटना आहे, मुंबई क्रीडा पत्रकार संघटना, त्या संघटनेने आधी आपला सत्कार केला, म्हणजे 1980 ज्यांनी पत्रकारिता सुरू केली आहे त्या सगळ्यांना एकत्र आणलं, त्यांचा गौरव केला, ही मोठी बाब आहे. आणि त्या कार्याची दखल घेत या मॅगझिनने आमचे फोटो आणि नावासकट छापलं आहे, तर ही गोष्ट मला वाटतं की भूषणावं आहे. आणि म्हणजे क्रीडा पत्रकारिता आणि मराठी पत्रकारांची त्यात नावं असणं हे बघून खरोखर मला देखील आश्चर्य वाटलं की एका आंतरराष्ट्रीय एका मॅगझिनमध्ये आपल्या लोकांची नावं येणं, फोटो येणं, फोटोसहित, आणि ते ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर, ही गोष्ट नक्की. एक शेवटचा प्रश्न, 44 वर्ष तुम्ही क्रीडा पत्रकारिता आहे, जग खूप बदललं आहे अगदी क्रीडा पत्रकारितेचंही. बरं, नाही निश्चितच. आपण म्हणजे आठवतं की आधी पिजन होलपासून आत्ता आपण पेपरलेस कॉम्प्युटर आपलं ऑलिम्पिकपर्यंत आलो आहे, हा एक ग्रीन ऑलिम्पिक आहे, म्हणजे अनेक अनुभव आपण घेतो आहे सगळे, किंवा प्रवासाचे किंवा कम्युनिकेशनच्या बाबतीत. रिझल्ट आपल्याला पूर्वी आपण त्या पिजन होलपर्यंत चालत जावं लागतं, आता एक माय इन्फो टॅप केलं की आपल्याला लगेच समोरच आपल्या हातात रिझल्ट असतो, फोनमध्ये मिळतो. तर ही प्रगती आहे, फास्ट झालं आहे ऑलिम्पिक. आणि मला वाटतं की माहिती तुमच्या हातात असणं कधी
आणि ती कधी ती वापरता येणं, म्हणजे मला वाटतं वायफायचा जो स्पीड आहे तो देखील वाढला आहे, त्यामुळे सर्वांनाच या बदलतं जे तंत्र आहे, टेक्निक आहे, त्याचा फायदा झाला. त्यामुळे आता पत्र देणाऱ्या नव्या पत्रकारांना नुसतं कौशल्यच नाही लिखाणाचं, तर टेक्नॉलॉजीसुद्धा तेवढी शिकवून घेणं गरजेचं आहे. तर येतो विनायक दवी. विनायक दवींचा हा सन्मान केवळ त्यांचा नाही आहे, तर एकूण मराठी क्रीडा पत्रकारितेचा हा सन्मान आहे. मी संदीप चव्हाण, एबीपी माझ्यासाठी, पॅरिस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.